ती तुटतील कशी काळ जात रुतल्याली मन मिटतील कशी मनामंदी गुतल्याली नाती तुटतील कशी काळ जात रुतल्याली मन मिटतील कशी मनामंदी गुतल्याली आसावल घरदार मरगळल शिवार परतून येरा परतून येरा जड झाली व्यथा विरा परतून येरा परतून येरा गेल्या इतक्या वर्षांची परंपरा आहे आपली झाडीपट्टीची की आम्ही कलाकार येतो नाटक करून जातो आणि तुम्ही रसिक मायबाप येतात पण ही जी सगळी व्यवस्था आहे ही जी सगळी व्यवस्था जे लोक करतात म्हणजे जे नाट्य मंडळ आहे जी महिनाभरापासून मेहनत करतात समस्त पाहुण्यांची तारीख घेतात त्यांच्याकडे जाऊन आपला वेळ देतात प्रसंगी आपला पैसाही लावतात तुम्हाला सगळ्यांना बसण्याची व्यवस्था करतात ते सगळ्यांचा सन्मान करतात कलाकारांचा सन्मान करतात पाहुण्यांचा सन्मान सत्कार करतात तुमचा सन्मान सत्कार करतात पण मला असं वाटलं की आमच्या शिवम थिएटर्समध्ये मी काम करत असताना की या नाट्य मंडळांचा सन्मान सत्कार कधी केला जात नाही नाट्य मंडळांचा सन्मान सत्कार केला गेला पाहिजे कारण त्यांच्या मेहनतीमुळेच आम्ही कलाकार जिवंत आहोत खरं तर ते मेहनत करतात म्हणून आमची कला जिवंत आहे तुम्ही रसिक वर्ग आहात म्हणून आमची कला जिवंत आहे त्यामुळे आम्ही एक छोटेखाणी या ठिकाणी आमच्या शिवम थिएटर्सतर्फे एक मंडळाचे माननीय अध्यक्ष या मंडळाचे माननीय अध्यक्ष आणि दोन चार सदस्य गण कृपया या ठिकाणी येतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि यांचं स्वागत यांचा सन्मान करण्यासाठी पूजा देवळीकर राज पोधनकरजी उत्तम कुमार कमलेशजी घोटेफोडे स्वप्नील आणि अरविंद सांगायचं म्हणजे आदरणीय पाहुणे मंडळींना सांगायचं आहे मला की गेल्या माझ्या थिएटरला भंडारा जिल्ह्यातले सहा कलाकार आहेत भंडारा जिल्ह्यातले सहा कलाकार आहेत आणि पूजा आली का एक मिनिट या माझ्या सहाही कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळ्या भंडारा जिल्ह्यातले सहा कलाकार आहेत तुमच्या टीमला आणि फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे इकड नाही इकडे ही पूजा देवळीकर जी सानगडीमध्ये तुमच्या मातीतली लहानपासून म्हणजे लहानाची मोठी झालेली कमलेश सर आणि राज सर जे तुमच्या मातीत मोठे झालेले तर यांच्या हस्ते या वर्षीपासून आम्ही जिथे जिथे नाटकाला जाऊ त्या त्या ठिकाणी आम्ही मंडळाचा सन्मान सत्कार करणार आहोत माझी विनंती आहे राजदादा उत्तमदादा पूजा आणि सगळ्यांना आणि आदरणीय आमची जी पाहुणे मंडळी आहेत जे उद्घाटक महोदय आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी कृपया उभं व्हावं आणि हा मान सन्मान सर्वांच्या हस्ते मंडळाला देण्यात यावा की आम्ही मानस असा ठरवला की कधी ग्रामगीता तर कधी भारतीय संविधान देऊन आम्ही या मंडळांचा सन्मान सत्कार करणार आहोत आमच्या कलाकारांतर्फे आमच्या शिवम थिएटर्सतर्फे त्यासाठी त्यासाठी आदरणीय समस्त मंडळ अध्यक्ष महोदय सदस्यगण समस्त पाहुणेगण हे मंडळाचं स्वागत सन्मान करतील अशी मी त्यांना विनंती करतो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ धन्यवाद 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 आम्हा कलाकारांना अशीच साथ द्या नाट्य रसिकजन हो आणि नाट्य मंडळी तुम्ही आहात म्हणून आमची कला जिवंत आहे त्यासाठी हा छोटासा एक छोटे काही कार्यक्रम छोटीशी भेट आमच्याकडून ही आम्ही तुम्हाला देतो ती स्वीकार करा धन्यवाद धन्यवाद सर बोलावत तुला तुझ गावर बोलावत तुला तुझ गावर बोलावत तुला तुझ गावर बोलावत तुला तुझ गावर